यानंतर नागपूरमधून एक बातमी येते भंडारा गोंदियामध्ये कोट्यवधींचा धान घोटाळा झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यामध्ये आदिवासी मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी मंत्री भाजप नेते परिणय फुके यांनी केलाय तशा आरोपाचं पत्रच फुके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय तसंच घोटाळ्यामध्ये सहभागी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आडवींवर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे याविषयी परिणम फुके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय डाप यांनी भंडारा गोंदिया धान प्रकरणी माजी पालकमंत्री परणे फुके यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आदिवासी मंत्री के सी पाडवी यांचा यांची हकालपट्टी करावी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आपल्यासोबत परिण फुके भाऊ हा जो आदिवासी विभागाच्या माध्यमातून ज्या त्या ह्याच्यातनं जे खरेदी करतात तर कृषी विभागाची जो पेरणीचा जो अहवाल असतो तो जवळपास त्या पूर्ण त्या क्षेत्रामध्ये जवळपास फक्त दीड लाख क्विंटलचं पेरणीत दाखवलेली आहे म्हणजे दीड लाख क्विंटलच तिथे धान उत्पादन होणार असं दाखवलेलं आहे आणि त्याच भागात जवळपास दोन लाख ब्याऐंशी हजार क्विंटलची खरेदी आदिवासी विभागाने दाखवले केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात करोड रुपयाचा भ्रष्टाचार या माध्यमातून झालेला आहे ती करोड रुपयाचा हा भ्रष्टाचार असेल किती मोठी व्याप्ती या सगळ्या घोटाळ्याची या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास चारशे पाचशे कोटी रुपयाची जवळपास याची व्याप्ती आहे आणि हा घोटाळा दोन्ही रग्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो दोन्ही याच्यात हा मोठ्या प्रमाणात केला जातो दरवेळेस जो बोनस जो शेतकऱ्यांना जो मिळतो जो शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्या बोनसमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो कुठेतरी या हे बंद झाले पाहिजे म्हणूनच मी हे या संदर्भात वारंवार विधानसभेत विधानपरिषदमध्ये आवाज उचललेला आहे वारंवार या संदर्भात पत्र दिलं आहे पण कुठेही या संदर्भात मंत्री कुठेही कारवाई करायला तयार नाही मी मंत्र्यांना भेटलो मंत्र्यांना एकदा भेटल्यानंतर त्यांना सगळं समजून सांगितलं पण त्या मला भेटी द्यायला तयार नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना कुणावर कारवाई करायला तयार नाही तुम्हाला काय संशय वाटतं सगळं सहभागी वारंवार इतक्या तक्रारी करून पूर्ण पुरा सादर करून सगळ्या गोष्टी करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही ज्या ज्या जे जे दोषी मिलर्स जे सापडले जे जे दोषी धान खरेदी केंद्रवाले सापडले यांना परत दुस पुढच्या वर्षी परत यांना धान खरेदी केंद्र रिन्युअल करून मिळतं यांना हो, परत त्यांच्या मिलिंगचे कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल करून मिळतात म्हणजे हो, याच्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि मंत्री सुद्धा याच्यात इन्व्हॉल्ड आहे इसी तुम्ही राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांचा याच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध आहे दोन वर्षापासून हे सगळं चालू आहे दोन वर्षापासून आम्ही त्यांच्या निर्देशन आणून देऊन राहिलो अधिवेशनात ते सांगतात की आम्ही याच्यावर कारवाई करू पण एकही रुपयाची कारवाई ते करत नाही म्हणजे ते शंभर टक्के आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांना वापस परत जर समजा एकदा बदली होऊन परत जर त्याच जागेवर जर त्यांना जर रुजू करत असतील तर निश्चितच त्यांच्या हातात कॅमेरामॅन साम टीव्ही न्यूज नागपूर